इकडे मध्ये फार फरक आहे. माझी विनंती आहे, पहिली गड माझी संपली पाहिजे. आपल्यासारख्या श्रेष्ठ व्यक्ती म्हणून आपण असते. आता अशोक चौर साहेब आहे, उद्धव चौर साहेब आहे, आमचे थोरा साहेब आहे, शिंदे साहेब आहे, ह्या सर्व नेते मंडळी पुण्यामध्ये बसून एका लाईनीमध्ये सर्व बसवासाठी मी पहिले आपण एक व्हा. ही ताकद आहे काँग्रेसला, माझा वर्ग फार मोठा आहे. आपण पाहिलं आता कचऱ्यामध्ये काय झालं, आपण सर्व एकत्र आलो, कार्यकर्त्यांनी ही श्रद्धांजली घेतली सर. परंतु ह्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी आपल्याबरोबर होते, सेना होते, म्हणून आपण त्या ठिकाणी जिंकू शकतो. आणि सुदैवाने उमेदवाराचं पण काम चांगलं होतं. आता लोकसभा करायची आहे आपण सर, लोकसभेमध्ये आतापासूनच ज्याला आपल्याला कुणाला हे करायचं त्याला आतापासूनच त्याला त्या ठिकाणी गडबाजी थांबली पाहिजे. गडबाजी थांबली नाही नुसतं चर्चा करत काय अर्थ नाही. आणि सचिने तिथं कशा घातलं पाहिजे कोणी असं नाही साहेब. आपल्यामध्ये ज्यांनी पक्षाच्या विरुद्ध काम केलं लोकसभेला विधानसभेला नेते मंडळी त्यांना घेऊन बसतात. प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी काय करायचं पुढे बघायचं. ज्यांच्यामुळे पक्षाचं नुकसान झालं आज दोन आपले आमदार झाले असत थोड्या बद्दल बोललो दत्ता भैरव. एकमेव होत आपलं कंट्रोल मध्ये आयत्या वेळेस लोक गेली नेत्याचं काम नाही सांगायला तुम्हाला पक्षाने काय कमी केलंय काय नाही दिलंय नुसतं दुसरी आपलं यायचं बस. म्हणजे कोणी मोठा होऊ नये. अरे बाबा पक्ष टिकला तर आपण टिकू शकतो. आमदार झालं तर आपले मुख्यमंत्री होणार. साहेब नगरसेवकाला 10-12 वर्ष लागतात, आमदार व्हायला 25 वर्ष लागतात. 25 वर्षानंतर मग तो आमदारकीचा कार्यकर्ता होते, आमदारकीचा उमेदवार होतो. आता कोण आहे आपल्याला. आपण ह्या ठिकाणी आपल्या काँग्रेसचे इतका असताना मला दुःख होत साहेब. आपले प्रांतीचे पण नेते ज्यांनी विरोधी काम केलं त्यांच्या घरी मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराला विश्वास नाही. कसा पक्ष मोठा होणार. तुमच्याकडे तर वेगळं बोलतात तिकडे म्हणून पक्षाचे नेते प्रत्यक्ष ज्यांनी पक्षाला पाळलं उमेदवाराच्या विरुद्ध काम केलं बीजेपीचं काम केलं त्यांना तुम्ही घेऊन बसणार. तो उमेदवार काय करणार कुणाकडे बघणार. ह्या लेवलवर यायला रक्ताचं पाणी करावं लागतं साहेब, कष्ट करावं लागतं तेव्हा पक्ष बघून मग त्याला उमेदवार देतो. ही फार मोठी शोकांतिक आहे साहेब. हे दुसरं वरवर तुम्ही केलं ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.